शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रत्नासुर, तू कोणाशी युद्ध करतोयस हे तुला माहित नाही कदाचित. मी भैरवनाथ आहे आणि माझ्या सहाय्याने ज्योतिबा. आम्ही दोघे तुझ्यासाठी पुरेसे आहोत. तरी तुला एक संधी देतो. तू दूताकरवी संदेश पाठवलास ना, मी तुला आत्ता सांगतो, तुला तुझे प्राण प्रिय असते तर तू मला शरण ये. तुझी धमक मला या रत्नासुरम होरत तोडू पडतो वय. आता तुला काय सोडत नसतो. आगमन. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय.
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विजया तिकडे काय घडलं असेल ग युद्धात असं कळेल आपल्याला अगं ते मी आता कसं सांगू शकते काहीच संदेश आला नाहीये आता काळजी वाटायला लागली हो मी पण वाटच बघतीये त्याची जया विजया नंदी महाराज तुम्ही आता इथे काय करताय पूजेसाठी फुलं आणायला गेलो होतो फुलं घेऊन देवघरात ठेवली आणि इथे येऊन थांबलो कशासाठी अहो काहीच वार्ता आली नाही कोणी संदेश घेऊन येते का त्याची वाट बघतो संदेश कसला अहो नंदी महाराज असं काय करताय युद्ध सुरू आहे ना तिकडे आणि तिकडे काय चालू आहे याची मात्र काहीच कल्पना नाही आम्हाला आम्हालाच काय जोगेश्वरीलाही याची कल्पना नाहीये आणि जोपर्यंत काहीच कळत नाही तोपर्यंत ती तिचा संकल्प सोडणार नाही अहो ती अखंड जलाभिषेक करतीये होय ठाऊक आहे मला पण काय हो काहीच संदेश नाही काहीच वार्ता नाहीये मी तेच सांगायला तर निघालो होतो म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे तर तिकडे काय घडतंय ते होय बघ विजया मला वाटलंच होतं की नंदी महाराजांना नक्कीच काहीतरी ठाऊक असलं होय आत्ताच आपल्या दूतांकडून वार्ता समजलीय नंदी महाराज लवकर सांगा ना मग जया विजया आता युद्ध संपलंय आणि त्यात रत्नासुराचा अंत झालाय खरंच होय ज्योतिबा आणि भैरवनाथ यांनी सगळ्या दैत्यांचा पराभव केलाय अहो ही तर आनंद वार्ता आहे होय जया विजया आता तुम्ही एक काम करा तुम्ही जाऊन देवी जोगेश्वरींना ही सुवार्ता सांगा मी आलोच हो सर अखेर त्या रत्नासुराचा अंत झालाच तो होणारच होता पार्वती ज्या क्षणी त्याने ज्योतिबाशी युद्ध करायचा निर्णय घेतला त्याच क्षणी त्याचा अंत निश्चित झाला होता होय भैरवा आणि ज्योतिबा यांनी दैत्यांना पराभूत करून केवळ तिथल्याच प्रजेचं नाही तर सगळ्या लोकांचं कल्याण केलंय सृष्टीचं कल्याण केलंय निश्चितच पार्वती भैरव आता पुन्हा सोनारीकडे यायला प्रस्थान करतो होय स्वामी त्याच्या स्वागताची तयारी करायला हवी मी सुद्धा राज्यात जाऊन लोकांपर्यंत ही वार्ता पोहोचेल याची व्यवस्था करून येतो स्वामी मला आता असं वाटतंय की आपलं इथलं कार्य समाप्त होत आलंय तुला काय म्हणायचंय हे कळतंय मला पार्वती स्वामी आपण भैरवा आणि जोगेश्वरी ह्या दोघांनाही सांगून टाकूयात की आपण कोण आहोत नाही पार्वती स्वामी पण त्यांचा संसार आता सुरळीत सुरू झालाय अजून एक कार्य आहे जे पूर्ण झालेलं नाहीये पार्वती
आणि ते म्हणजे जोगेश्वरीला तिच्या मूळ स्वरूपाचं अजून स्मरण झालेलं नाहीये. हे मात्र खरं आहे स्वामी. पार्वती, आपलं इथलं कार्य तेव्हाच संपेल जेव्हा जोगेश्वरीच्या ध्यानात येईल की ती कोण आहे, आणि तेव्हा तिचं भैरवाशी लग्न का झालं, तू तिची आराध्य का आहेस, तिचं इथे येण्यामागचं प्रयोजन काय आहे, तिच्या जन्माचं प्रयोजन काय आहे, हे सगळं आपोआप तिच्या ध्यानात येईल. तुम्ही बरोबर सांगताय स्वामी, म्हणजे इथलं कार्य संपायला अजूनही थोडा काळ जावा लागणार आहे. तर होय, तो क्षण लवकरात लवकर यावा स्वामी. मी वाट बघते आहे त्या क्षणाची. अखेर पुन्हा एकदा अशुभावर शुभाचा विजय झालाच. ते तर होणारच होत. अशा अरिष्ट शक्तींशी दोन हात करायला तर आपण इथे आलो आहोत ज्योतिबा. होय भैरवनाथ, आणि या युद्धात तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर सहभागी झालात याचा मला आनंद आहे. ज्योतिबा, तुमचं राज्य सत्याचं आहे, न्यायाचं आहे. इथे अशुभाला स्थान नाही आणि ते कधीच नसेल. आणि तुम्ही देखील इथे असालच. मी सगळीकडेच आहे ज्योतिबा. श्री महादेवांनी माझ्यावर जे कार्य सोपवलं आहे ते करण्यासाठी मी सगळीकडेच आहे. श्री महादेवांनी सांगितल्यानंतर हे जीवाशिवाच्या भेटीचे मर्म समजते आहे. श्री महादेवांच्या शिवलीला अगाध आहेत हेच सत्य आहे. साक्षात या सृष्टीच्या लय तत्वाचे ते स्वामी आहेत आणि त्यांचाच अंश आपल्यात आहे. आता या अतिथी कक्षात आपण काही दिवस विश्राम करावा भैरवनाथ. आपल्या निवासाची पूर्ण व्यवस्था मी करायला सांगतो. नाही, नको ज्योतिबा. मी समजलो नाही, काय झालं भैरवनाथ? माझं इथलं कार्य आता संपन्न झालंय ज्योतिबा. होय भैरवनाथ, पण तुम्ही आमचे अतिथी आहात. तुमचे आदरातिथ्य करण्याची संधी आम्हाला मिळायला हवी. ते मी समजू शकतो, पण मला इथे नाही थांबता येणार. पण असं का? कारण आता मात्र मला सोनारीकडे प्रस्थान करायला हवं. तुम्ही इथे काही दिवस विश्राम केला असता त्याचा नक्कीच आनंद झाला असता. ते मलाही आवडलं असतं ज्योतिबा, पण तिकडे माझी प्रजा वाट बघत असेल. मी समजू शकतो. आणि जोगेश्वरी सुद्धा तिथे काळजी करत असेल. इथे काय घडलंय ह्याची तिला कल्पना नाहीये, त्यामुळे माझं जाणं आवश्यक आहे. जशी तुमची इच्छा. तुमच्या आणि जोगेश्वरी देवी यांच्या राज्यात प्रजा नेहमी सुखात राहो. पुन्हा भेट होईलच निश्चितच. येतो.
नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जोगेश्वरी जोगेश्वरी एक आनंद वार्ता सांगायची। काय? नंदी महाराजांनी सांगितलंय युद्ध समाप्त झालंय। आणि अगर रत्नासुराचा वध झालाय ओम नमः शिवाय। जोगेश्वरी देव आता कोणत्याही क्षणी येतील। हो आणि आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करायला घेतो लगेचच। हो घ्या। येतो आम्ही। हे श्री महादेव, श्री पार्वती देवी, हे केवळ तुमच्याच कृपेने शक्य झाले आहे। तुमचा आशीर्वाद सदैव असाच असू दे। विजया किती हायस वाटतंय म्हणून सांगू? अगं हो ना, रत्नासुराला हरून देव परत येणार आहेत याची वार्ता ऐकून एकदम अगदी हुश झालं बघ। हो ना, आणि देव आता कधीही येतील वाड्यात। अगं हो, आणि आपल्याला त्यांच्या स्वागताची तयारी देखील करायची आहे। हो आपण जाऊन वाड्यात सगळ्यांना आधी हा निरोप देऊयात। मी काय म्हणते जया? काय? आधी आपण जाऊन प्रधानजी आणि दुर्गादेवींना ही वार्ता द्यायची का? अगं हे काय, त्यांना माहीत नसेल का? अगं ही वार्ता सगळ्यात आधी त्यांनाच कळली असेल। अगं हो हो, नंदी महाराजांनी प्रधानजी आणि दुर्गादेवींना ही माहिती आधीच सांगितली असणार। अर्थातच। आणि तू सगळ्या सेवक सेविकांना संदेश दे की तयारीला लागा म्हणून। आणि तू काय करणार? अगं हे काय, मी स्वयंपाकघरात जाते ना, आज संपूर्ण भोजन देवांच्या पसंतीचं व्हायला पाहिजे। हो आजचा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करूयात बघ। अर्थातच। आणि जोगेश्वरी हा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करेल, तिला आपल्याला मदत करायलाच हवी, त्यामुळे मी तिकडे जाते। हो ठीक आहे, चालेल मग, तू जा तिकडे आणि मी इकडे जाते। चल ठीक आहे।
मळैया तू तू इथवर कशी आलीस? आत कोणी सोडलं तुला? आवा, देवांचा वाडा माहित नाही असं कोणी बी नाही या गावात. मुळात तू इथे आलीसच का? ते देवांना भेटायचं होतं मला, म्हणून आले म्या. देवांना भेटायचं तुला? वाय का? ते काम आहे. काय काम होतं? मी विचारलं काय काम होतं, मला न सांगण्यासारखं काही आहे का? देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना? देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना तू? जर हे स्वप्न तुझ्या मनात असेल तर हे स्वप्न विसरून जा. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.